नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानेश्वर मराठे माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण दहावीच्या वर्गातील मॅथमॅटिक्स पार्ट टूमधील चॅप्टर नंबर वन सिमिलॅरिटी याचा अभ्यास आपण करणार आहोत त्याच्यातला पहिला जो टॉपिक आहे रेशोज ऑफ एरियाज ऑफ द टू ट्रँगल्स याचा अभ्यास आपण आज करणार आहोत त्याच्यामध्ये दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या संदर्भात त्यांचे जे गुणोत्तर आहे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे त्याच्या संदर्भात काही प्रॉपर्टी यांची आपल्याला माहिती करून घ्यायची आहे आज त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे इफ द हाईट्स अँड द बेस ऑफ बौद्ध ट्रँगल्स आर नॉट इक्वल देन द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रँगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉडिंग हाईट्स आता याच्यामध्ये लक्ष ठेवायचे की दोन ट्रँगल दिलेले असतात ए बी सी नावाचा हा एक ट्रँगल आहे याचा बेस बी वन घेतला आपण आणि हाईट एच वन घेतली दुसरा एक ट्रँगल घेतला पी क्यू आर नावाचा त्याचा जो बेस आहे पाया तो बी टू घेतला त्याची हाईट जी आहे पी एस ती एच टू घेतली दोन्ही ट्रँगलमध्ये जर बेस अँड हाईट ऑफ बौद्ध ट्रँगल्स आर नॉट इक्वल बेस अँड हाईट्स ऑफ बौद्ध ट्रँगल्स आर नॉट इक्वल आपला हा जो प्रॉपर्टी ती काय जर बेस बी वन अँड बी टू इज नॉट इक्वल टू बी वन अँड बी टू इज नॉट इक्वल टू म्हणजे याचा बेस आणि याचा बेस सारखा नाही आणि हाईट अल्सो दॅट इज एच वन इज नॉट इक्वल टू एच टू सुद्धा दोघांची सारखी नाही तर त्यांचा जो रेशो आहे एरियाचा तो कसा लिहितात तर रेशो ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रँगल इज इक्वल टू देन देअर रेशो ऑफ द एरियाज दॅट इज द फर्स्ट ट्रायंगल्स एरिया ए वन सेकंड ट्रँगल्स एरिया ए टू इक्वल टू इक्वल टू द रेशो ऑफ देअर प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स तर ए वनचा बेस आणि हाईट्स यांचा प्रोडक्ट याचा बी वन बेस आणि हो याची पहिल्याची हाईट एच वन यांचा प्रोडक्ट अपॉन सेकंड ट्रँगल्स बेस बी टू अँड हाईट एच टू प्रकारे हा पहिला जी प्रॉपर्टी होती की ज्या दोन ट्रँगलमध्ये पाया आणि उंची समान नाहीत पाया पण समान नाही उंची पण समान नसेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे ते त्यांचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असतात अशा प्रकारची फस्ट प्रॉपर्टी ज्यावेळेस बेस आणि हाईट जर सेम नसेल त्यावेळेस फर्स्ट प्रॉपर्टीचा यूज करायचा त्यानंतर आहे सेकंड प्रॉपर्टी इफ द हाईट ऑफ बौद्ध ट्रँगल्स आर इक्वल देन द रेशो ऑफ द एरियाज ऑफ द टू ट्रँगल विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस आता याच्यामध्ये पहा की दोन ट्रँगल आहेत की त्यांचे बौद्ध ट्रँगल आर इक्वल हाईट्स इफ लेट फर्स्ट ट्रँगल एच वन अँड एच टू बी देअर हाईट्स बी देअर हाईट्स अँड बी वन अँड बी टू बी देअर बी देअर बेसेस समजा आपण त्यांचे हाईट्स एकाची एच वन दुसऱ्याची एच टू घेतली आणि बेसेस घेतले बी वन आणि बी टू आपली प्रॉपर्टी काय इफ द बे हाईट ऑफ बोथ द ट्रॅंगल आर इक्वल दॅट इज इफ हाईट हाईट मीन्स एच वन फर्स्ट हाईट अँड सेकंड ट्रँगलची हाईट एच टू इफ बोद्ध द हाईट्स ऑफ ट्राएगल्स आर इक्वल एच वन अँड एच टू आर इक्वल देन द रेशो ऑफ द एरियाज ऑफ द टू ट्राएंगल्स

हाईट जर इक्वल असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या जे बेस असतात पाया यांच्या गुणोत्तरा इतकं असतं अशा प्रकारचा सेकंड जो प्रॉपर्टी आहे ती आपण पाहिली अशाच प्रकारे नंबर तीनची प्रॉपर्टी आपण समजून घेऊ आता इफ द बेसेस ऑफ बोथ द ट्रँगल्स आर इक्वल देन द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रँगल्स विथ इक्वल बेसेस इज अ इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाइट्स आता याच्यामध्ये सुद्धा आपण समजा लेट एच वन अँड एच टू एच वन अँड एच टू बी देअर हाइट्स फर्स्ट इज अ एच वन अँड सेकंड इज अ एच टू बी वन अँड बी टू बी देअर बेसेस ओके व्ही देअर बेसेस अशा प्रकारे बेस आणि हाईट आपण कन्सिडर केल्यानंतर प्रॉपर्टी काय दिली पाहता इफ द बेसेस ऑफ बोध द ट्रँगल्स आर इक्वल दॅट इज द इफ बेसेस मीन्स बी वन इक्वल टू बी टू फर्स्ट ट्रँगल बेस बी वन सेकंड ट्रँगल बेस बी टू दोघं जर इक्वल असतील इफ द बेसेस ऑफ बोथ ट्रँगल आर इक्वल देन द रेशो ऑफ द एरियाज दॅट इज द फर्स्ट रे एरिया ए वन सेकंड ट्रँगल एरिया ए टू दॅट इज this कॉल्ड ॲज ratio of ऑफ corresponding करस्पॉन्डिंग हाईट्स दॅट इज द फर्स्ट हाईट दॅट इज अ एच वन अँड सेकंड हाईट दॅट इज अ अशा प्रकारे तुमचा हा थर्ड प्रॉपर्टी तयार झाली की ज्या ट्रॅंगलमध्ये बेस जर इक्वल असतील दोघांचा बेस जर इक्वल असेल तर त्यांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर दॅट इज ए वन अपॉन ए टू हे त्यांची जी करस्पॉन्डिंग हाईट्स असते ए वनची हाईट एच वन ए टूची हाईट एच टू यांच्या गुणोत्तराच्या बरोबरीने असतात त्याला आपण थर्ड प्रॉपर्टी असं म्हणू शकतो अशाच प्रकारे नंबर फोरची प्रॉपर्टी लक्ष ठेवा की याच्यामध्ये लक्षात जर दिलं तुम्ही आता पाहा इफ द हाईट्स अँड बेस ऑफ बोथ द ट्रॅंगल्स आर इक्वल then the area of the two triangle of equal base and heights are equals that is let h1 and h2 be their heights be their heights doganchi heights h1 h2 and b1 b2 b1 and b2 be their बेसेस ओके आता इफ हाईट्स अँड बेस ऑफ बोथ द ट्रॅंगल्स आर इक्वल दॅट इज अ इफ बी वन इक्वल टू बी टू दोघांचे बेस कसे आहेत सेम आहेत बी वन इक्वल टू बी टू अल्सो एच वन इक्वल टू एच टू हाईटसुद्धा सेम आहेत हाईट्स पण सेम आहेत एच वन एच टू बेस पण सेम आहेत बी वन बी टू देन देअर एरियाज Okay? देन देअर एरिया दॅट इज फर्स्ट ट्रँगल एरिया ए वन अँड सेकंड ट्रँगल एरिया ए टू इज अ इक्वल ओके धेन देअर देअर एरियाज अल्सो इक्वल्स मराठीमध्ये परत सांगतो की जेव्हा दोन त्रिकोणांचा बेस आणि हाईट दोघं इक्वल असतात त्यावेळेस त्यांचा एरियासुद्धा इक्वल असतात अशा प्रकारे आपण हे चार ज्या प्रॉपर्टीज पाहिल्या त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी वा कुठे यूज करायची की ज्यावेळेस दोन ट्रँगल्स त्याच्यामध्ये बेस आणि हाईट्स इक्वल नसतीस दॅट इज एच वन अँड एच एच वन इज नॉट इक्वल टू एच टू बी वन इज नॉट इक्वल टू बी टू तर त्यांच्या क्षेत्रफळ जे आहे ते वन ए टू इज इक्वल टू त्यांचे बेस आणि हाईट यांचा प्रोडक्ट घ्यायचा दॅट इज बी वन इंटू एच वन बी वन इन टू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू सेकंड प्रॉपर्टीचा यूज करताना ज्यावेळेस दोन ट्रँगलमध्ये हाईट ही इक्वल असेल ओके जर हाइट इक्वल असेल दॅट इज एच वन इज इक्वल टू एच टू हाइट इक्वल असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर आहे दॅट इज ए वन अपॉन ए टू इक्वल टू करस्पॉन्डिंग बेसेस मीन्स बी वन अपॉन बी टू ओके थर्ड प्रॉपर्टीचा यूज करताना ज्या दोन दोन ट्रायंगलमध्ये बेसेस आर इक्वल बेसेस आर इक्वल असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे दॅट इज ए वन अपॉन ए टू इक्वल टू करस्पॉन्डिंग हाईट्स एच वन अपॉन एच टू ओके okay, दोन ट्रँगलचा बेस इक्वल असेल त्यावेळेस ही प्रॉपर्टी यूज करायची आणि फोर्थ नंबरची प्रॉपर्टी आहे की ज्यावेळेस दोन्ही ट्रँगलमध्ये बेस बी वन अँड बी टू इक्वल आहेत एच वन एच एच टूसुद्धा इक्वल आहेत दोघं इक्वल असेल तर त्यांचे जे क्षेत्रफळ असतात ते सुद्धा दोघं इक्वल असतात अशा प्रकारे तुम्ही या चारही प्रॉपर्टीचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा स्टडी करा त्याच्यावर तुम्हाला पहिला प्रॅक्टिस सेट हा अवलंबून आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो